जय भीम। चार पाच दिवस झालं बघतोय आपण वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला काय भेट दिली, महाराष्ट्रभर गदारोळ। ही जी छिनान मीडिया आहे, हिनं तर वेगळंच रान पेटवलं। फुलं वाहिली सुपी संतच्या कबरीवर आणि हे सांगत बसले औरंगजेबला नमन केलं, औरंगजेबला फुलं वाहिली। थोडी लाज वाटत नाही का? आपण बातम्या कसल्या चालवतोय? पैशासाठी एवढे लाचार तुम्ही? अशी घाण कीड आहेत या पैशासाठी स्वतःच्या आई बहिणीचा बी लिलाव करणारे लोक तुम्ही। सध्या अशी तुमची परिस्थिती आहे मीडियावाल्यांची, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। बाळासाहेबांसारखा दम भारतामध्ये कुठल्याच नेत्यामध्ये नाही। हे जे दंगलीचं रान पेटवलं होतं त्याला शांत कर, एका झटक्यात त्याला शांत करायचं काम बाळासाहेबांनी केलं, पण तुम्ही टीका करणार? ज्यावेळेस तुमचे नेते पाकिस्तानला जाऊन बिर्याणी खाऊन येतात, इथं मुस्लिम बांधवाकडे जाऊन चादर चढून येतात, त्यावेळेस तुम्हाला ते दिसत नाही? मुस्लिम जावई तुमच्या घरात आहेत, त्यावेळेस तुमचं कुठं जातं हिंदुत्व? याद राखा, बाळासाहेब राजकारणाचा नाही तर आमच्या काळजाचा विषय आहे। सगळं सहन करू, आमच्या हत्या होतात, आमचा अपमान होतोय, सगळं सहन करू, पण आंबेडकर घराण्यावर जर तुम्ही वोट करा तर तो हात खांद्यापासून काढायची ताकद आमच्याकडे आहे। त्या ठिकाणी आम्हाला आमचं बलिदान द्यावं लागलं तरी फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या। मनोवादी आवलीदांनो, तिथं कुणालाही सुट्टी देणार नाहीत। त्या भूमिकेमागचा उद्देश काय होता, ती भूमिका का घेतली, हा त्याचा विचार न करता तुमची लायकी तरी आहे का रे त्यांच्यावर टीका करण्यात? दोघा तिघाला मी स्वतः फोन केली, त्यांच्या माफीचे व्हिडिओ पडले, एकाला फोन केला, दुसऱ्या सिकंदरला, ह्याचा विटनेस म्हटलं तर महेश कचरे माझा सहकारी, त्यांनीच मला सांगितलं दादा कमेंट की डिलीट मारली गांडूर चावलादीने त्या। ताकद नाही तर बोलायचं नाही, हिजळे चाळे करायचं नाही। परत राजग्रहाकडे कुणाचं बोट गेलं तर त्याचा हात काढायची ताकद दलित पॅंथर सेना दाखवणारच आहे। हा एक इशारा नाही, ही चेतावणी आहे तुम्हाला शेवटची। नाद करायचा पण आमचा नाही, शांत आहोत संत नाही, हे लक्षात घ्या। एवढंच सांगतोय, नंतरचा व्हिडिओ हा ठोकशाहीचा असेल, परत जर राजग्रहाकडे कोणी बोट केलं तर। जय भीम, जय संविधान।